या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत ग्रेडियंट। फर्स्ट पॉइंट डेफिनेशन ऑफ ग्रेडियंट। डेफिनेशन ऑफ ग्रेडियंट द रेट ऑफ राइज और फॉल प्रोवाइडेड टू द फॉर्मेशन ऑफ रेलवे ट्रैक अलोंग इट्स अलाइनमेंट इज कॉल्ड एज और इज नोन एज ग्रेडियंट और ग्रेड। ग्रेडियंट इज ऑल्सो कॉल्ड एज ग्रेड। जे काही ग्रेडियंट आहे त्या ग्रेडियंटलाच कधी कधी ग्रेड देखील म्हटलं जातं। तर जे काही फॉर्मेशन लेवल आहे त्या फॉर्मेशनला जे काही रेल्वे ट्रॅकचं फॉर्मेशन आहे त्याला काय केलं जातं, जे काही एक स्पेसिफिक राईज और त्या ठिकाणी फॉल त्या ठिकाणी प्रोवाइड केलं जातं। आता या ठिकाणी जे काही आता ग्रेडियंट कधी गरज पडते, जेव्हा जे काही रोड्स आहेत डिफरंट लेवल आहेत पॉईंट ए अँड पॉईंट बी, हे काय डिफरंट लेवल आहेत, मग या केसमध्ये आपलं काय करायचं असतं, ते दोन पॉईंट कनेक्ट करून घ्यायचं असतं। तिथून मग कनेक्ट करून घेण्यासाठी त्या ठिकाणी आपलं काय करावं लागेल, ग्रेडियंट त्या ठिकाणी फॉर्म करावं लागेल। मग आता हे जे काही आहे आपण जर ए टू बी या दिशेने जात असेल तर ही ग्रेडियंट काय होईल, अप ग्रेडियंट होईल। आणि जर आपण बी टू ए या डायरेक्शनचा विचार केला तर एक ग्रेडियंट कोणती होईल, डाऊन ग्रेडियंट होईल किंवा त्यालाच फॉलिंग ग्रेडियंट देखील म्हणलं जातं। मग जे काही ग्रेडियंट म्हणजे काही नेमकं काय, जे काही हे फॉर्मेशन आहे रेल्वे ट्रॅकचं, मग ह्या फॉर्मेशनला एकतर काय केलेलं आहे त्यांनी, एकतर राईज प्रोव्हाइड केलेले आहे अशा पद्धतीनं किंवा एकतर फॉल प्रोव्हाइड केलेलं आहे। मग असं जे काही रेल्वे ट्रॅक आहे आणि ती कशा प्रोव्हाइड केलं, अलॉंग द अलाइनमेंट, जे काही रेल्वे ट्रॅकची जी काय अलाइनमेंट आहे अलॉंग द अलाइनमेंट या ठिकाणी काय प्रोव्हाइड केलेली आहे, एकतर त्या ठिकाणी राईज प्रोव्हाइड केलेलं आहे किंवा फॉल प्रोव्हाइड केलेलं आहे। मग हे जे काही राईज आणि फॉल प्रोव्हाइड केलं जातं फॉर्मेशन रेल्वे जे काही रेल्वे ट्रॅकचं फॉर्मेशन आहे त्या फॉर्मेशनला यालाच काय म्हटलं जातं, ग्रेडियंट म्हटलं जातं। तर ही झाली डेफिनेशन ऑफ ग्रेडियंट। द रेट ऑफ राईज और फॉल प्रोवाइडेड टू द फॉर्मेशन ऑफ रेल्वे ट्रॅक अलॉंग इट्स अलाइनमेंट इज नोन ॲज ग्रेडियंट। म्हणजेच काय केलं जातं, जे काही फॉर्मेशन ऑफ रेल्वे ट्रॅक आहे म्हणजे जीच अलाइनमेंटसोबत त्या ठिकाणी काय केलं, एकतर त्यांनी काय केलं राईज प्रोवाइड केलेलं आहे किंवा काही वेळेस ते फॉल प्रोवाइड केलेलं आहे, याला काय म्हटलं जातं, ग्रेडियंट म्हटलं जातं। आता जे काही ग्रेडियंट आहे नेमकं आपलं कधी रिक्वायर्ड आहे, जेव्हा आपले जे काही पॉईंट्स आहेत कधी ते कुठं आहेत, डिफरंट लेवल आहेत, मग ग्रेडियंट इज यूज टू कनेक्ट द स्टेशन, कनेक्ट द स्टेशन्स और पॉईंट्स लोकेटेड ॲट डिफरंट लेवल। आता पॉईंट ए इथं आहे आपण पाहिलं असेल या डायग्राममध्ये, ह्याचा जो काही यूज आहे ग्रेडियंटचा या ठिकाणी यूज केलेला ते काय केलेलं आहे, एकतर या ठिकाणी टू पॉईंट आहेत, वन पॉईंट नंबर वन आणि पॉईंट नंबर टू ए अँड बी, तर हे काय डिफरंट लेवल आहेत। मग ह्या डिफरंट लेवल असल्या कारणानं आपल्याला काय करावं लागेल, मग या दोघांना आपलं काय करायचं, कनेक्ट करायचे, मग कनेक्ट करण्यासाठी त्या ठिकाणी काय करावं लागेल, आपल्याला ग्रेडियंट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करावं लागतं। तर ही काय आहे त्या ठिकाणी पर्पज किंवा नेसिटी ऑफ ग्रेडियंट असतं किंवा ऑब्जेक्ट असतो प्रोव्हाइड करण्यामागे। तर हे झालं ग्रेडियंट, डेफिनेशन ऑफ ग्रेडियंट। नेक्स्ट पॉईंट टाईप्स ऑफ ग्रेडियंट। आता जे काही टाईप्स आहेत ग्रेडियंटचे इन रेल्वेमध्ये, ग्रेडियंट्स आर क्लासिफाईड इन टू फॉलोइंग टाईप्स, देर आर टोटल फोर टाईप्स ऑफ ग्रेडियंट इन रेल्वे। फर्स्ट टाईप रुलिंग ग्रेडियंट, सेकंड पुशर ग्रेडियंट, थर्ड मोमेंटम ग्रेडियंट, फोर्थ स्टेशन ॲड ग्रेडियंट, दीज आर द टाईप्स ऑफ ग्रेडियंट। नेक्स्ट फर्स्ट पॉइंट, फर्स्ट टाईप रुलिंग ग्रेडियंट,
द परमिसिबल ग्रेडियंट जनरली प्रोवाइडेड इन अ रेलवे ट्रैक इज नोन ऐज रेलवे ग्रेडियंट। म्हणजेच काय, जे काही मॅक्झिमम परमिसिबल ग्रेडियंट जे काही जनरली प्रोवाइड केले गेले ऑन रेल्वे ट्रॅक त्या ग्रॅडियंटला काय म्हणलं जातं, रोलिंग ग्रॅडियंट। रोलिंग ग्रॅडियंट इज अ मॅक्झिमम परमिसिबल ग्रॅडियंट, त्या ट्रॅकवर द काय ते मॅक्झिमम परमिसिबल ग्रॅडियंट आहे टू विच रेल्वे ट्रॅक मे बी लेड इन पर्टिक्युलर सेक्शन, त्यासाठी काय केलं ते रेल्वे ट्रॅकवरती प्लेस केलेलं आहे। रोलिंग ग्रॅडियंट मेनली डिपेंड अपॉन द पॉवर ऑफ लोकोमोटिव विच शॅल बी एबल टू पुल अप द ट्रेन लोड अलॉंग इट्स ग्रॅडियंट। आता जी काही वन लोकोमोटिव म्हणजे जी काही रेल्वेचं इंजिन आहे ते सिंगल रेल्वेचं इंजिन काय करू शकतं, त्याला ओढू शकतं त्या ग्रॅडियंट करून, अशा ज्या काय ग्रॅडियंटला काय म्हटलं जातं, रोलिंग ग्रॅडियंट म्हटलं जातं। त्या ठिकाणी कुठल्याही एक्स्ट्रा इंजिनची किंवा ॲडिशनल जे काही लोकोमोटिव आहे, ॲडिशनल लोकोमोटिव किंवा इंजिन, लोकोमोटिव किंवा त्यात आपण काय म्हणू इंजिन म्हणू, त्या ठिकाणी इथं गरज पडणार नाही। फक्त जी काही सिंगल लोकोमोटिव आहे किंवा वन लोकोमोटिव आहे त्याने ती काय केले ट्रेन काय केली जाते, पुल्ड केलं जाते, मग त्या ग्रॅडियंटकडून अशा ग्रॅडियंटला काय म्हटलं जातं, रोलिंग ग्रॅडियंट म्हटलं जातं। जे की मॅक्झिमम ग्रॅडियंट परमिसिबल ग्रॅडियंट आहे टू विच रेल्वे ट्रॅक मे बी लेड इन पर्टिक्युलर सेक्शन, जे काही पर्टिक्युलर सेक्शन आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचं त्या प्लेस केलेलं आहे, त्या ठिकाणी मॅक्झिमम परमिसिबल ग्रॅडियंट त्या ठिकाणी प्रोवाइड केलेलं आहे। आणि जी काही रुलिंग ग्रॅडियंट आहे ते टोटली कशावर डिपेंड आहे, डिपेंड अपॉन पॉवर ऑफ लोकोमोटिव, पॉवर ऑफ लोकोमोटिव विच हॅल एबल टू पुल द ट्रेन अलॉंग द ग्रॅडियंट। जी काही ट्रेन आहे ते जी काय असते तो त्याची क्षमता असते तो काय करू शकतो, त्या ग्रॅडियंटवरती प्रोवाइड ट्रेन पुल करू शकतो। आता जे काही रुलिंग ग्रॅडियंट आहे, जनरली जर प्लेन एरिया असेल तर त्या प्लेन एरियासाठी जी व्हॅल्यू आहे 1 in 150 टू 1 in 200 इतकं जे काय ग्रॅडियंट त्या ठिकाणी प्रोवाइड केले फॉर प्लेन एरिया। आणि त्या ठिकाणी जर माउंटेन रिजन असेल किंवा हिल्ली रिजन असेल तर त्या हिल्ली रिजनमध्ये जे काही ग्रॅडियंट प्रोवाइड केलेलं आहे ते आहे 1 in 100 टू 1 in 150 इतकं ग्रॅडियंट त्या ठिकाणी प्रोवाइड केले। जे काही हे काय ग्रॅडियंटच्या रेंज आहेत फॉर प्लेन एरिया, रेंज ऑफ ग्रॅडियंट 1 in 150 टू 1 in 100 फॉर प्लेन एरिया। जे काही प्लेन एरियामध्ये जे काही ग्रॅडियंट प्रोवाइड केलेलं आहे ची रेंज किती आहे, रुलिंग ग्रॅडियंट व्हॅरीज फ्रॉम 1 in 150 टू 1 in 200 फॉर प्लेन एरियासाठी। जे काही प्लेन आहे, टेरेन आहे, टोपोग्राफी फ्लॅट टोपोग्राफी आहे, ते रिजनसाठी हे काय 1 in 150 टू 200 1 in 200 ग्रॅडियंट प्रोवाइड केलं आहे। आणि त्या ठिकाणी जी काही टोपोग्राफी आहे, स्टीप आहे किंवा हिली टेरेन असेल किंवा हिली एरिया असेल, त्या केसमध्ये जे काही ग्रॅडियंट प्रोवाइड केलेलं आहे ते ग्रॅडियंट आहे 1 in 100 टू 1 in 150 फॉर हिली रिजन। जे काही ग्रॅडियंट प्रोवाइड केलेलं आहे 1 in 100 टू 1 in 150 इतकं ग्रॅडियंट त्या ठिकाणी प्रोवाइड केलेलं आहे, 1:100 आणि 1:150 इतकं त्या ठिकाणी काय केलेलं ग्रॅडियंट त्या ठिकाणी प्रोवाइड केलेलं फॉर हिली टेरेन। जे काही हिली एरिया आहे किंवा हिली रिजन आहे त्या एरियासाठी इतकं ग्रॅडियंट प्रोवाइड केलेलं आहे। तर हे झालं रुलिंग ग्रॅडियंट, जे की सिंगल जे काही लोकोमोटिव आहे त्यांनी त्या ठिकाणी काय केलं जातं, ते ट्रेन पुल्ड केलं जातं, त्यात पण त्या ठिकाणी जे काही ग्रॅडियंट आहे मॅक्झिमम परमिसिबल ग्रॅडियंट त्या ठिकाणी प्रोवाइड केलेलं आहे। आणि ते टोटली कशावर डिपेंड अपॉन पॉवर ऑफ लोकोमोटिव विच कॅन पुल द ट्रेन अलॉंग ट्रेन ऑफ लोड अलॉंग द ग्रॅडियंट, त्या ग्रॅडियंटवरती काय करू शकतं ओढू शकतं। मग अशा ग्रॅडियंटला काय म्हटलं जातं, रुलिंग ग्रॅडियंट। त्या ठिकाणी काय प्रोवाइड केलेलं आहे, द परमिसिबल ग्रॅडियंट युजली प्रोवाइडेड इन रेल्वे ट्रॅक, जे काही मॅक्झिमम किंवा परमिसिबल ग्रॅडियंट प्रोवाइड केलेलं असेल एखाद्या ट्रॅकवरती तर त्या ग्रॅडियंटला काय म्हटलं जातं, रुलिंग
ग्रैडियंट इत फर्स्ट पॉइंट इतना डेफिनेशन अपल डायग्राम दिल्ली है यठिका का है परमिसिबल और मैक्सिमम ग्रैडियंट यठिका प्रोवाइड के लिए इत का सिंगल जे का इंजिन है तो सिंगल इंजिन वापर करूँ यठिका का है यठिका ट्रेन का करते क्लाइम करते कि ट्रैवल करते हालांकि तो कुछ ऐडिशनल जे का लोकोमोटिव है इतना गरज नहीं नो नीड ऑफ ऐडिशनल लोकोमोटिव तो इतना जे का ऐडिशनल इंजिन है कि लोकोमोटिव तरह मन तो अपन गरज नहीं है डायग्राम देती डायग्राम यठिका रोलिंग ग्रेडियंट प्रोवाइड के लिए जे की जे का सिंगल लोकोमोटिव है ते का करते पुल करते कि ट्रैवल करते हाठिका तो अशा ग्रेडियंटला का मिल जाता रोलिंग ग्रेडियंट। नेक्स्ट पुशर ग्रेडियंट इफ ग्रेडियंट इज स्टीपर देन रोलिंग ग्रेडियंट एंड एक्स्ट्रा इंजिन यूज टू पुश द ट्रेन इज नोन एज पुशर ग्रेडियंट। आता यठिका जी का पहिल्या केसमध्ये काय होतं कुठल्याही प्रकारचं ऐडिशनल इंजिन रिक्वायर्ड नव्हतं पण या केसमध्ये काय ऐडिशनल इंजिन रिक्वायर्ड आहे कशासाठी टू पुश द ट्रेन इज नोन ॲज पुशर ग्रेडियंट। जे काही ग्रेडियंट त्या ठिकाणी काय केलेलं आहे प्रोवाइड केलेलं आहे पण ती ग्रेडियंट कसं आहे ती ग्रेडियंट स्टीपर दॅन रोलिंग ग्रेडियंट ही जी काही ग्रेडियंट आहे प्रोवाइड केलेलं हे कसं आहे स्टीपर आहे दॅन रोलिंग ग्रेडियंट रोलिंग ग्रेडियंटपेक्षा बी हे काय स्टीपर आहे त्याच्यामुळं ह्याच्यावरून जेव्हा ट्रेन ट्रॅव्हल करते तर त्यावेळेस इथं वन ऐडिशनल इंजिन काय केलं जातं यूज केलं जातं टू पुश द ट्रेन मग अशा ग्रॅडियंटला काय म्हणलं जातं पुशर ग्रॅडियंट म्हणलं जातं। पुशर ग्रॅडियंट इज प्रोवाइड ऑन ट्रॅक ऑन माउंटेनस रिजन टू अवॉइड हेवी कटिंग थ्रू रॉक्स टू रिड्यूस द रूट लेंथ। आता हे जी काही आहे मग असं कधी युटिलाइज केलं जातं मग शक्य हे माउंटेनस किंवा हिली रिजनमध्ये युटिलाइज केलं जातं पण काय केलं जातं तर त्या ठिकाणी जे काही हेवी कटिंग आहे तर ते हेवी कटिंग काय करायचं असतं अवॉइड करायचं असतं प्रिव्हेंट करायचं असतं फ्रॉम कटिंग ह्याच्यामुळं काय होतं त्याची जी काही लेंथ आहे ते रिड्यूस होऊन जाते तर इथं काय होतं त्याच ठिकाणून जर ग्रेडियंट प्रोवाइड केलं तर त्या ठिकाणी ॲडव्हान्टेज काय होतं टू रिड्यूस द रूट लेंथ जी काही रूट लेंथ आहे त्यामुळं रिड्यूस होते। नेक्स्ट इन इंडिया ग्रेडियंट ऑफ 1:250 ॲट दार्जिलिंग अँड 1:37 ॲट बोरघाट। आता जी काही इंडियामध्ये जी काही ग्रेडियंट प्रोवाइड केलेलं आहे पुशर ग्रेडियंट तर ते किती आहे दार्जिलिंगच्या ठिकाणी 1:150 इतकं स्टिपेट ग्रेडियंट त्या ठिकाणी प्रोवाइड केलेलं आहे सेकंड स्टिपेस्ट ग्रेडियंट 1:37 ॲट बोरघाट प्रोवाइड केलेलं आहे। मग हे दोन घाट जे काही घाट प्लेसेस आहेत किंवा रिजन्स आहेत त्या ठिकाणी काय केलेलं आहे इतकं स्टिपेस्ट ग्रेडियंट प्रोवाइड केलेलं आहे जे की हे ग्रेडियंट जी काही व्हॅल्यू आहे ग्रेटर दॅन रोलिंग ग्रेडियंट आहे हे दोन काय जी काही व्हॅल्यू आहेत हे काय स्टिपर आहेत दॅन रोलिंग ग्रेडियंट। नेक्स्ट जनरली 1:75 टू 1:100 ग्रेडियंट्स इज सफिशियंट विथ वन इंजिन। आता शक्यतो जे काही आपण वन इंजिन लोकोमोटिव्ह हे करायचं झालं असेल तर त्या ठिकाणी शक्यतो जे काही ग्रेडियंट प्रोवाइड केलं जातं ते आपण रोलिंग ग्रेडियंटमध्ये पाहिलंच आहे म्हणजे जी काही रेंज होती 1:100 अशी रेंज होती 1:100 टू 1:150 अशा रेंज होत्या फॉर हिली एरियासाठी आणि प्लेनसाठी 1:150 टू 1:200 अशी रेंज होती पण मग अशा केसमध्ये शक्यतो काय केलं जातं रोलिंगमध्ये एकच इंजिन केलं जातं पण तेव्हा जे काही ग्रेडियंट स्टिपर असेल अशा केसमध्ये काय केलं जातं ॲडिशनल इंजिन त्या ठिकाणी काय केलेलं आहे युटिलाइज केलेलं आहे टू पुल द ट्रेन। जे काही असं पुशर ग्रेडियंट आहे या केसमध्ये जे काही एक्स्ट्रा इंजिन काय केलेलं आहे अटॅच केलेलं आहे एक्स्ट्रा इंजिन
अटॅच केलं आणि त्याचं मेन पर्पज काय एक्स्ट्रा इंजिनचं, तर टू पुश द ट्रेन. जे काही ट्रेन आहे त्या ट्रेनला जेव्हा ती ग्रँड मूव्ह होते त्याला पुश करण्यासाठी त्या ठिकाणी युटिलाईज केलं आहे, म्हणून याला काय म्हणलं आहे पुशर ग्रॅडियंट असं म्हणलेलं आहे. तर ही त्याची इमेज ह्या केसमध्ये ही इथं काय स्टार्टिंगला जे काही लोकोमोटिव्ह आहे ते काय करतं ह्याला पुल करतो, पण त्या ठिकाणी त्या ग्रँडिट्यूड हे एबल नाही, एकटं काय करू शकत नाही ते ट्रेन पूर्णपणे ते पुल करू शकत नाही. अशा केसमध्ये याची जी काही पॉवर आहे ते काय होते कमी पडते त्या ठिकाणी अशा इंजिनची. मग या केसमध्ये काय केलं जातं ॲडिशनल इंजिन या रेल्वेच्या पाठीमागे काय केलं जातं अटॅच केलं जातं टू पुश द ट्रेन्स, म्हणून याला काय म्हटलं जातं पुशर ग्रॅडियंट असं म्हटलं जातं. तर ही झाली पुशर ग्रॅडियंट. याच्या पाठीमागे काय केलेलं आहे आता हे काय फ्रंट व्ह्यू आहे या ठिकाणी काय केलेलं आहे हे फ्रंट व्ह्यू या ठिकाणी हे लोकोमोटिव्ह आहे हे की ट्रेन पुल करतं आणि हे काय अनेबल आहे टू पुल द ट्रेन ओव्हर दिस ग्रॅडियंट. जे काही ग्रॅडियंट प्रोडक्ट केलेलं आहे त्या ग्रॅडियंट ही सिंगल लोकोमोटिव्ह हे ट्रेन पुल करू शकत नाही तो अनेबल आहे. मग अशा केसमध्ये काय केलं होतं ॲडिशनल इंजिन काय केलं जातं ह्या रेल्वेच्या पाठीमागे अटॅच केलं जातं टू पुश द ट्रेन, जेणेकरून हे इंजिन लोकोमोटिव्ह काय करेल ट्रेन इझिली पुल करू शकेल, म्हणून याला काय म्हटलं जातं पुशर ग्रॅडियंट. इथं बघा जे काही इमेज आहे इथं दिलेलं आहे हे पुशर ग्रॅडियंट हे स्टीप स्लोप या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे किंवा स्टीपर ग्रॅडियंट या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे स्टीपर दॅन रुलिंग ग्रॅडियंट. हे स्टीपर आहे पुशर ग्रॅडियंट या ठिकाणी, म्हणून काय काय येतं एक्स्ट्रा इंजिन येते किंवा लोकोमोटिव्ह रिक्वायर्ड आहे हे आहे पुशर ग्रॅडियंट. नेक्स्ट मोमेंटम ग्रॅडियंट. आता जे काही मोमेंटम ग्रॅडियंट आहे समटाईम्स रायझिंग ग्रॅडियंट इज फॉलोड बाय फॉलोविंग ग्रॅडियंट इन दॅट केस वेन ट्रेन ट्रॅव्हलिंग ड्यू टू फॉलोविंग ग्रॅडियंट इट अक्वायर momentum due to which become easy to travel in rising gradient is known as momentum gradient. आता या केसमध्ये जे काही rising gradient आहे ते काय केलेलं आहे ह्याच्या अगोदरच काय following gradient आहे. हे जे काही rising gradient आहे या rising gradientला त्या ठिकाणी काय following gradientनं follow केलेलं आहे लक्षात आहे, म्हणजे याच्याच पाठीमागे काय rising gradientच्या पाठीमागे फॉलिंग ग्रॅडियंट आहे. हे रायझिंग ग्रॅडियंट आहे आणि हे फॉलिंग ग्रॅडियंट आहे. हे रायझिंग ग्रॅडियंट आणि हे फॉलिंग ग्रॅडियंट ह्या ठिकाणी आणि हे रायझिंग ग्रॅडियंट. मग जेव्हा ट्रेन ह्या फॉलिंग ग्रॅडियंटवरून ट्रॅव्हल करते त्यावेळेसच ही ट्रेन काय करते त्या ठिकाणी मोमेंटम अचीव करते. मग जी काय त्या मोमेंटम अचीव केल्यानंतर किंवा मोमेंटम काय करते ॲक्वायर करते संपादन करते मग त्याच्यामुळं काय होईल ती ट्रेन जे काही पुढे काय रायझिंग ग्रॅडियंट आहे पण पाठीमागे हे या ठिकाणी फॉलोइंग ग्रॅडियंट पण ट्रेन मूव्ह करते वेळेस ती ट्रेन काय करतं मोमेंटम ॲक्वायर करते त्याच्यामुळं काय करते ती जी काही ट्रेन आहे इझिली काय करते हे रायझिंग ग्रॅडियंट क्लाइम करते किंवा ट्रॅव्हल करते यालाच काय म्हटलं जातं मोमेंटम ग्रॅडियंट. आणि ही ट्रेन कशामुळं ह्या रायझिंग ग्रॅडियंटवर ट्रॅव्हल करू शकली तर ह्या फॉलिंग ग्रॅडियंटमुळं. कारण या जेव्हा ट्रेन ह्या फॉलिंग ग्रॅडियंटवरून ट्रॅव्हल करत होती त्यावेळेस त्या ट्रेनला काय झालं मोमेंटम अचीव झालं किंवा त्या ट्रेननी मोमेंटम ॲक्वायर केलं त्याच्यामुळं हे जी काही रायझिंग ग्रॅडियंट आहे ती ट्रेन काय करू शकली क्लाइम करू शकली किंवा ट्रॅव्हल करू शकली त्याच्यामुळे याला काय म्हटलं जातं मोमेंटम ग्रॅडियंट. कारण जे काही रायझिंग ग्रॅडियंट आहे ते काय झाले फॉलोड बाय फॉलिंग ग्रॅडियंट म्हणून याला काय म्हणलेलं आहे मोमेंटम ग्रॅडियंट. आणि ट्रेन ह्याच्यावरून ट्रॅव्हल करते त्या ठिकाणी तिने काय केलेलं असतं मोमेंटम ॲक्वायर केलेलं असतं त्याच्यामुळे हे काय केलं तर या ठिकाणी ते ट्रेन इझिली ट्रॅव्हल केली रायझिंग ग्रॅडियंट. तर हे आलं आपलं मोमेंटम ग्रॅडियंट. नेक्स्ट
या ठिकाणी आता स्टेशन यार्ड ग्रेडियंट जे काही यार्ड आहे ते कुठे प्रोवाइड केलेले आहे इन स्टेशन यार्ड आणि त्याचं जे काही मेन पर्पज आहे फॉर इझी ड्रेनेज इज नोन ॲज स्टेशन ग्रेडियंट. आता जे काही ग्रेडियंट प्रोवाइड केलेलं आहे ते कशासाठी कुठं प्रोवाइड केलेलं आहे इन स्टेशन यार्ड कशासाठी प्रोवाइड केलेलं आहे फॉर इझी ड्रेनेज जे काही रेन वॉटर आहे त्याला रिमूव्ह करण्यासाठी फ्रॉम प्लॅट स्टेशन यार्ड त्या ठिकाणी जे काही ग्रेडियंट प्रोवाइड केलेलं आहे त्याला काय म्हटलं जातं स्टेशन ग्रेडियंट. स्टेशन ग्रेडियंट हॅज बीन रेकमेंडेड फॉर इझी ड्रेनेज ऑफ रेन वॉटर आणि त्याची जी काही रेंज आहे ती रेंज आहे इन बिटवीन 1 in 400 अँड 1 in 100 इतकं त्या ठिकाणी काय केलं आहे त्या ठिकाणी ग्रॅडियंट प्रोवाइड केलेलं आहे. आणि हे काय मॅक्झिमम आणि मिनिमम जे काही ग्रॅडियंट आहे त्या ठिकाणी काय केलेलं आहे प्रोवाइड केलेलं आहे फॉर रिमूव्हल ऑफ रेन वॉटर फ्रॉम स्टेशन यार्ड जे काही इझिली रेन आउट होण्यासाठी जे काही रेन वॉटर आहे त्या ठिकाणी हे काय केलं ग्रॅडियंट त्या ठिकाणी प्रोवाइड केलेलं आहे. हे ग्रॅडियंट असे ते ह्याचं जी काही व्हॅल्यू आहे 1:400 to 1:100 इतकं ग्रॅडियंट त्या ठिकाणी काय केलं प्रोवाइड केलेलं आणि ह्याचं जे काही मेन पर्पज आहे तर तो मेन पर्पज काय रिमूव्हल ऑफ रेन वॉटर फ्रॉम स्टेशन यार्ड ह्याचं जे काही मेन पर्पज आहे तर ह्याचं मेन पर्पज काय दिस ग्रॅडियंट जनरली इसेन्शियल टू ड्रेन ऑफ द रेन वॉटर व्हेरी क्विकली अँड इझिली फ्रॉम स्टेशन यार्ड तर जो काही उद्देश होता तो काय होता तो जे काही रेन वॉटर आहे त्याला ड्रेन ऑफ करणं व्हेरी क्विकली अँड इझिली फ्रॉम स्टेशन यार्ड. तर हे झालं आपलं स्टेशन यार्ड ग्रॅडियंट. आता नेक्स्ट बघू आपण नेसेसिटी ऑफ ग्रॅडियंट. आता जे काही फर्स्ट नेसेसिटी आहे किंवा ऑब्जेक्ट आहे किंवा पर्पज ऑफ प्रोवाइडिंग ग्रॅडियंट वाय ग्रॅडियंट इज इसेन्शियल और दीज आर द ऑब्जेक्ट और पर्पज ऑफ प्रोवाइडिंग ग्रॅडियंट. तर फर्स्ट पर्पज आहे प्रोवाइड करणं बाय ग्रॅडियंट. ग्रॅडियंट इज इसेन्शियल टू ड्रेन ऑफ रेन वॉटर व्हेरी क्विकली अँड इझिली. आता जो काही फर्स्ट पॉईंट आहे तर तो काय जे काही रेन वॉटर आहे आता आपण पाहिलं त्यामध्ये जे की स्टेशन यार्ड ग्रॅडियंट होतं स्टेशन यार्ड ग्रॅडियंट त्याच्यामध्ये जे काही ग्रॅडियंट प्रोवाइड केलेलं आहे त्याचं मेन पर्पज काय होतं टू ड्रेन ऑफ द रेन वॉटर फ्रॉम स्टेशन यार्ड व्हेरी इझिली अँड क्विकली तर त्याच्यावरती काय करणं वॉटर रिमूव्ह करणं हे जे फर्स्ट पर्पज. नेक्स्ट ग्रॅडियंट प्रोवाइड द इकॉनॉमी इन द अर्थवर्क. आता काही वेळेस जे काही ग्रॅडियंट असतात त्यामध्ये काय केलं जातं जे काही अर्थवर्क आहे रोड प्रोजेक्टचं त्याच्यामध्ये इकॉनॉमी अचीव करण्यासाठी बॅलन्सिंग केलं जातं बॅलन्सिंग बाय कटिंग अँड फिलिंग जे काही बॅलन्सिंग अचीव केलेलं आहे तर जे काही ग्रॅडियंट इज इसेन्शियल टू मेक द अर्थवर्क ऑफ प्रोजेक्ट रोड प्रोजेक्ट इकॉनॉमिकल बाय बॅलन्सिंग कटिंग अँड फिलिंग जे की आपली पाठीमागचे डायग्राम पाहिलं होतं आपण फर्स्ट डायग्राम त्यामध्ये यामध्ये काय इथं जे काही कटिंग आहे हे कटिंग हे काय केलं जातं कट केलेला पोर्शन या डिप्रेशनमध्ये फिलअप केला जातो आणि हे काय हे जे काही एक्स्ट्रा पोर्शन आहे तो एक्स्ट्रा पोर्शन ह्या हिलचा कट करून तो काय केला जातो ह्या डिप्रेशनमध्ये फिल केला जातो. अशा पद्धतीनं जे काही रोड प्रोजेक्ट आहे त्यामध्ये इकॉनॉमी अचूक केलं जातं बाय बॅलन्सिंग कटिंग अँड फिलिंग म्हणजे ह्याच्यातून जेवढी काही सॉईल किंवा अर्थवर्क ऑप्टेन होईल तेवढंच अर्थवर्क काय केलं जाते या
डिप्रेशनमध्ये फील केलं जातं, यालाच म्हटलं जातं बॅलन्सिंग बाय कटिंग अँड फिलिंग. मग या ठिकाणी काय केलं, अशा पद्धतीने बॅलन्सिंग केलं होतं. बाहेरून कुठून एक्स्ट्रा या डिप्रेशनमध्ये सॉईल न आणता ते काय केलं, जे काही रोड प्रोजेक्ट आहे त्या रोड प्रोजेक्टमध्ये जे काही सॉईल त्या ठिकाणी अवेलेबल झालेली आहे, जेव्हा हे स्टीप पोर्शन एक्सकॅवेट करते वेळेस किंवा त्याचं कटिंग करते वेळेस तेच काय केलेलं आहे, या ठिकाणी ह्या डिप्रेशनमध्ये फिल केलेलं आहे. म्हणून याला काय म्हणलं जा गेलं, बॅलेन्सिंग बाय कटिंग अँड फिलिंग. म्हणजे जे काही रोड प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी इकॉनॉमिकल झाला बाय बॅलेन्सिंग कटिंग अँड फिलिंग. तर हे आहे सेकंड ऑब्जेक्टिव्ह. नेक्स्ट, ग्रॅडियंट इज यूजफुल टू रीच द स्टेशन प्लेस ॲट डिफरंट लेवल ऑफ ॲल्टिट्यूड. आता तुम्ही पाहिलं असेल त्याच डायग्राममध्ये जे काही एक स्टेशन आहे ॲट लो लेवल आहे आणि सेकंड स्टेशन आहे हायर लेवलला आहे. मग हे दोन पॉईंट जेव्हा आपल्याला कनेक्ट करायचे आहेत, मग हे कनेक्ट करण्यासाठी काय केलं जातं, त्या ठिकाणी ग्रॅडियंट प्रोव्हाइड केलं जातं. तर हे काय ग्रॅडियंटचं ऑब्जेक्ट किंवा पर्पज. नेक्स्ट, ग्रॅडियंट प्रोव्हाइड द युनिफॉर्म रेट ऑफ राईज. आता ग्रॅडियंटमुळं काय होईल, जो काही सडन राईज आहे किंवा सडन फॉल आहे त्या ठिकाणी काय केलं जातं, प्रिव्हेंट केलं जातं. मग त्या ठिकाणी काय केलं जातं, जो काही युनिफॉर्म राईज असेल किंवा काही वेळेस युनिफॉर्म फॉल असेल ह्या ठिकाणी अचीव होतो किंवा प्रोव्हाइड केलं जातं बाय युझिंग ग्रॅडियंट. ग्रॅडियंटमुळं आपण सडन हे दोन पॉईंट, हे जे काही स्टिपेस्ट पॉईंट होते, तर हे काय केलं त्या ठिकाणी, या ठिकाणी हे कटिंग करून त्या ठिकाणी काय केलं, ग्रॅडियंट प्रोव्हाइड केलं. ग्रॅडियंट प्रोव्हाइड केल्यामुळे काय झालं, जो काही जे स्टेशन्स आहेत, दोन पॉईंट्स आहेत ॲट डिफरंट लेवल, लो लेवल अँड हाय लेवल, ते कनेक्ट केले गेले बाय युझिंग युनिफॉर्म रेट ऑफ राईज. जे काही या ठिकाणी काय, एकतरी हे युनिफॉर्म राईज असणारे किंवा ह्या बी पॉईंटकडून जर पाहिलं तर ते काय असणारे, फॉल असणार आहे. आणि ए पॉईंट करून जर हे बघितलं तर हे काय असणार आहे, राईज असणार आहे. आणि बी पॉईंटच्या दृष्टिकोनातून जर कन्सिडर केलं तर ए पॉईंट काय असणार आहे, ह्या ठिकाणी फॉल असणार आहे. मग त्या ठिकाणी युनिफॉर्म राईज और फॉल त्या ठिकाणी काय केलेलं, प्रोव्हाइड केलेलं बाय युझिंग ग्रॅडियंट. तर ती हे काय, नेसेसिटी ऑफ ग्रॅडियंट. थँक्यू.